देशाच्या जनतेला न्याय प्रक्रियेमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन मणिपूर ते मुंबई सतरा तारखेला इथं पोचतात आहेत आणि देशाची लोकशाही आणि संविधान जे धोक्यात आलेलं आहे हे वाचवणं हे आमचं दायित्व आहे देशाच्या जनतेचं दायित्व आहे आणि हे काही संविधान आणि लोकशाही हे काही कोणाच्या भिकेनं नाही मिळाली काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या बलिदानानी आणि या देशाच्या जनतेच्या बलिदानानी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि जे कोणी आज सत्तेत असतील जे संविधानिक व्यवस्थेचा रोज विशेष करून तुमच्या चौथा स्तंभाचा रोज खात्मा केला जातो आहे या सगळ्या व्यवस्थेला वाच जे लोक आज सत्तेत आहेत ते करतात आहेत आणि म्हणून ही व्यवस्था जिवंत राहिली पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे ही भूमिका घेऊन काँग्रेस काम करते एकदम वेल नाही प्रश्नाचा उद्देश असा होता ना ना माईक थोडासा वर पकडून बोलता आलं तर आणि मुद्दा असा आहे काँग्रेसमध्ये तुम्ही म्हणता आहात सगळं आलबेल चाललंय मात्र नेते एकीकडे सोडून जात आहेत अशोक चव्हाण गेले बाबा सिद्दीकी गेले मिलिंद देवरा गेले कालपरवा बसवराज गेले मग सगळं आलबेल किंवा तुम्ही म्हणताय तसं चाललंय असं कशावरून आजचे पेपर आपण पाहिले असाल आजच्या पेपरमध्ये साखर कारखान्यांच्या यादीमध्ये कोणाकोणाला राज्य शासनाने भरीव निधी दिली त्यांचे फोटो आलेले आहेत मी दहावीमध्ये जेव्हा आम्ही मेरिट येतो तो त्यावेळेस आमचे फोटो यायचे आनंद वाटायचा बारावी बोर्ड होता आमचा त्याच्यात पण आता तर ज्याला जनतेच्या घामाचा पैसा लुटून दिला जातो त्याचे मोठे मोठे फोटो सगळ्या मीडियाला दाखवले जाते तर आपल्याला कशासाठी कोण जातात आहेत कारखानदारी क्य का जातात हे आपल्याला स्पष्ट होत आहे त्याच्यामुळे सत्तेची मानसिकता ठेवून काम करणारी लोक आणि जनतेसाठी काम करणारी लोक याच्यातला फरक आजच आपल्याला पाहायला त्याच्यामुळे कोण गेला त्याच्याबद्दलची चर्चा आज मला करायचं कारण नाही पण काँग्रेस सोबत लोक आहेत जनता आहे त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळते ज्या काही निवडणुका महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील किंवा कालच्या एम एल सीच्या असतील किंवा कसब्याची बाय इलेक्शन असतील या निवडणुका ज्या भाजपच्या ताब्यात होत्या त्या निवडणुका लोकांच्या आशीर्वादाने आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामुळे आम्ही जिंकलेल्या आहेत खरं तर लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षाचं मूल्यांकन करायचं असेल तर हा त्याच्यातला थर्मामीटर आहे आणि तो काँग्रेस पक्ष जिंकतोय त्याच्यामुळे कुठला नेता काय असेल कशासाठी जातोय त्याचं विश्लेषण योग्य वेळ आपण मांडू आणि आमचाच माझा स्वभाव आहे स्वतःचा ते सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे आणि देशाच्या लोकसभेमध्ये तो स्वभाव दाखवून आला कि माझ्या अंगावर कसं सिंगावर घ्यायचं ते मला माहिती आहे त्याच्यामुळे ते योग्य वेळ करू तुम्ही म्हणताय की सगळं काही आलबेल आहे पण मोठमोठे नेते आज जेव्हा काँग्रेसशी साथ सोडून इतर पक्षांमध्ये जातात सत्तेमध्ये सहभागी होत आहेत आणि जाताना प्रत्येक वेळेला म्हणतात की तुमच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जात आहेत बोट ठेवत जात आहेत नाचता येत पदाधिकारी सुद्धा आता दिल्लीला जाऊन आलेले आहेत नाचता येत नाही अंगण वाकड काही लोकांना पक्षाच्या वरायच्यावरच पाच वर्ष आपले कुटुंब कसं चालवतील त्याच्यावरही असतात पक्ष विकणारी काही लोक असतात सभाव घेताना हो त्रास होणार ज्या जागा मी आता तुम्हाला पहिले उल्लेख केला आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर चांगलं आहे की ज्या जागा आम्ही जिंकल्यात त्या काँग्रेस जवळ नव्हत्यात त्या जिंकल्यात आम्ही तर मग मी म्हणू का त्यांनी मॅच फिक्सिंग केलं होतं त्या काळात मला आरोप नाही करायचा मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलेला आहे की माझा मी पक्ष जिंकवण्यासाठी काँग्रेसचा विचार तळागाळात पोचवण्यासाठी आणि जे काम करत नसतील आणि फक्त मॅच फिक्सिंग करत असतील तर त्यांना तर माझा त्रास होणारच आहे आणि त्याच्यामुळे ज्याला जा त्रास होत असेल त्याला मी काय करणार मॅच फिक्सिंग कोण करत मी सांगितलं नाही ज्या जाग्यांचा उल्लेख मी केला त्या जागा का हरल्या जात होत्या महाराष्ट्र तर हा काँग्रेस विचाराचं राज्य आहे त्याच्यामुळे काँग्रेस विचाराचं राज्य असल्यानंतर ह्या जागा हरल्याच का, का। आम्ही एक खासदारावर कसं पोचलो याचंही विश्लेषण मांडलं पाहिजे ना तर काय मॅच फिक्सिंग काय झालं असेल नाही झालं असेल तर मी त्याच्यावर आज नाही करणार मी तुम्हाला सांगितलं ना मी योग्य वेळेस प्रत्येक गोष्टीचं माझ्या अंगावर कोणी आलं तर मग आणि पण काही चॅनलला असं वाटतं की नाना पटोले राहिलं तर भाजपची हालत खराब होऊन जाईल म्हणून कोणी दिल्लीला फेरफटका आणि पर्यटनाला गे गेलं तर नाना पटोले हटवला गेला असे म्हणणारे चॅनल काही आहेत त्यामुळे मी त्या चॅनलवर चर्चा नाही करणार नाही नाना हे तेच व्यासपीठ आहे इथं निवडणुकीचा कल देखील बदलला जाऊ शकतो त्यामुळे आज तुम्ही सर्धोपटपणे आणि स्पष्टपणे बोला मी स्पष्टच बोलतोय अशोक चव्हाण बाबा सिद्दीकी असतील किंबहुना मिलिंद देवरा असतील बसवराज पाटील असतील हे सगळे मंत्री आहेत किंबहुना मुख्यमंत्री अशोक चव्हाण राहिलेले आहेत मोठे नेते जात आहेत हे कोणी आमदार आए, गेलेला नाही आहे ना त्यांना कोणी मोठं केलं माझा प्रश्न तुम्हालाच आहे कार्यकर्त्यांनी केलं काँग्रेस विचाराच्या लोकांनी केलं नाना पटोलेला संधी मिळाली नसती माझ्या भागातल्या लोकांनी मला संधी दिली नसती तर नाना पटोले तर खे शेतामध्ये शे आपण शेतीच करत राहिला असता आखरी जनता नेता बनवतं नेता नेता नाही बनवत आपल्या आईच्या पोटातून जन्माला नाही येत नेता ने जनतेने बनवलेला नेता आहे त्या कार्यकर्त्यांनी नेता त्याला बनवलेला आहे त्यामुळे आता ह्या निवडणुका आल्याच नाही ना परीक्षा आलेल्याच आहेत दूर नाही आहेत आता आठ दहा दिवसामध्ये आचारसंहिता लागतील तिथूनच परीक्षा सुरू होणार आहे कोण कोणासोबत आहे मी तुम्हाला आता सर्व तुमच्या चॅनलचा मागून घ्या नांदेडचा पंधरा टक्के मतं काँग्रेसची वाढलीत त्याच्यात अशोक चव्हाण गेल्यामुळे कोणाच्यामुळे नाही सांगत आहे मी तुम्हाला सांगतो की आत्ता ह्या महिनाभरात पंधरा टक्के मतं आमची वाढली जे काही खोकेबाद चाललेले आत्ताच विधानसभेमध्ये विधानसभेच्या लॉबीमध्ये मंत्री आणि खोकेच्या लोक आपसात भिडलेत लॉबीमध्ये मा मारामारी चालू झाली काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मा ही पद्धत नव्हती आम्ही तर सांगितलं सरकारला की तुम्ही आता अंतरिम बजेट मांडला त्याच्यामध्ये आमदार फोडायचे खासदार फोडायचे असंही बजेट प्रयोजन करा आता पुढच्या काळात कशाला लपून छपून करतात गुवाहाटी आणि सुरतीला जायला काय चाललंय या महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये शौफुले आंबेडकरांचं विचाराचं हे राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे याचे तोडो फोडो करून गुंडाइजम निर्माण करणं राज्याची तिजोरी लुटणं हे हो। असं नाही होत आज रोज आठ शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात आहे हजारो शेतकऱ्यांनी या वर्षभरात आत्महत्या केल्यात मी परवा आकडा वाचून दाखवला मराठा समाजाचं तू फार काहीच के केलं आपलीच पाठ आपण ठोपडा आपलाच गुलाल आपल्या अंगावर टाकता ते पाहिलंच आपण तो खेळ बरोबर मग या मराठा समाजाचे मी आकडे वाचून दाखवले आता या एका वर्षात त्याचं पर्सेंटेज चौऱ्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये गेलं मराठा समाज एकीकडे समृद्ध आहे असं सांगायचं मराठा समाजाला जे गरीब लोक आहेत त्यांचा एक आकडा मांडायचा आणि एकीकडे त्यांच्या आत्महत्या करायच्या हा तमाशा काय आहे ओबीसी वर्सेस मराठा धनगर वर्सेस आदिवासी की कोणी या महाराष्ट्रामध्ये हे पाप आणलं मी परवा गमतीनं विधानसभेत सांगितलं की वायरसचा सा विषय निघाला तर वायरस कोणामुळे आला ते पण मी उल्लेख केला तर हा जो प्रकार आहे हा महाराष्ट्राच्या परंपरेला नाही प्रथेला नाही संस्कृतीला नाही आणि हे जे आज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं घाणेडं राजकारण जे सुरू आहे ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही एवढंच आम्ही सांगू शकतो ना ना इथं मुद्दा आता तुम्ही प्रश्न उपस्थित केले शेतकरी बेरोजगारी महागाई अनेक मुद्दे आहेत विरोधी पक्ष नेते तुमचे आहेत देवेंद्र फडणवीस गाडीभर पुरावे घेऊन विधानसभेमध्ये आले होते एकेकाळी तुम्ही कमी पडत आहात का विरोधी पक्ष नेते म्हणून विरोधी पक्ष म्हणून बघा मी देवेंद्र फडणवीस अनेक मध्ये त्यांचा इंटरव्ह्यू ऐकला असाच अजित पवारला कधी पण भाजप समावून घेणार नाही नाही तर मी लग्न करणार नाही कोणी म्हटलं होतं नाना पटोले म्हणतोय घेतलं की नाही घेतलं मांडीला मांडी लावून बसलेत की नाही त्या खोटाडा पण आमचा नाही आहे काँग्रेसचं भूमिका एकदम स्पष्ट आहे काँग्रेसची भूमिका जनतेसाठी आहे आम्ही आमच्या नेत्या सोनिया गांधी असतील की राहुल गांधी जी असतील त्यांचे आम्ही त्यांचे शिक्षा आहोत त्याग आमच्या रक्तात आहे सत्तेसाठी काही पण हे भाजपचं काम आहे हे आमचं काम नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सत्तर हजार कोटीचे पुरावे घेऊन गेलो बैलबंडीमध्ये हे नवटंकी करायचं काम पण आम्हाला इव्हेंट आमचं काम नाही आता कालचं यवतमाळचं इव्हेंट पाहिलं ना आपण प्रधानमंत्र्यांचं कसे तिथं महिलांना कोंबून आणलं जात होतं बसेस सगळ्या बुक केल्यात मराठवाडा आणि विदर्भाच्या आणि त्याच्यानंतर तरीही महिला येऊ शकल्या नाहीत आणि खुर्च्यावर तिथं राहुल गांधीचं स्टिकर लावलं गेलं होतं त्या महिलांनी लावलं स्टिकर आखरी राहुल गांधींनाच आता सत्तेत आणायचं हे महिलांनी निर्णय केलेला आहे हा संदेश त्या दिवशी नरेंद्र मोदीजींना विदर्भातून महिलांनी दिलेला आहे आणि विदर्भाने एकदा ठरलं तर ते देशामध्ये चमत्कार होते आणि या याच्यामध्ये नरेंद्र मोदीचं सरकारचं जे काउंट डाऊन झालेलं सुरू झालेलं आहे त्यांना यावेळेस सत्तेच्या बाहेर जावं लागेल एक काळ्या दगडावरची इथं सांगतो ठीक आहे पटोलेजी तुम्ही असं म्हणता एक प्रकारे मान्य धरून चालू की या निवडणुकांच्या नंतर काहीच चित्र वेगळं केलं असा, के असा तुमचा विश्वास आहे <laughs> मात्र ज्या पद्धतीनं निवडणुकांच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षानं उतरायला हवं त्या पद्धतीचं चित्र अजूनही दिसत नाहीये भाजपचं जर आपण पाहायला गेलं तर नड्डा असो शहा असो चंद्रशेखर बावनकुळे असो यांचे दौरे सातत्यानं सुरू झालेले आहेत मोदी येऊन गेले यवतमाळमध्ये ये काँग्रेस प्रचाराची रणधुमाळी केव्हा सुरू करणार तयारी केव्हा दिसणार ग्राउंड लेवल रियालिटी पाहायला तुम्ही चांगला प्रश्न विचारला आणि त्याच उत्तर नड्डा इथं काय येतात अमित शाह काय येतात दुसऱ्या राज्यात काय कमी चाललेत मोदीजी काय या राज्यात जास्त येतात आमची तयारी नसते तर ते त्यांना यायची गरज नसती राहिली ना तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलात आमची तयारी बरोबर आहे महाराष्ट्रातली जनता ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बरोबर आहे अनेक प याचे सर्वे आले ते आमच्याच भाग आम्ही सर्वेवरही नाही सर्वे तर कोणालाही कधी आजकाल ते तर कोणही मोदी हे तर मुमकीन आहे काही करू शकतात समुद्रामध्ये एका रात्रीच छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा मांडू पण शकता शकतात ते काही पण करू शकतात त्यांना काय पण ते उद्घाटन त्यांचं भूमिपूजन दोन हजार सतरामध्ये जलपूजन आणि भूमिपूजन दोनही करून टाकलं दोन हजार सतरा अथवा दोन हजार चोवीस मध्ये आपण माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की आज जी काही परिस्थिती आहे ते काय येतात म्हणजे कसब्याच्या निवडणुकीमध्ये अमित शाह आले त्यांना देशाचे सत्ता दिलेली आहे हे चालवायचं कोरोनामध्ये लोक मरत होते गंगा नदीचं शुद्धीकरणासाठी हजारो कोटी खर्च केलेत त्याच गंगा नदीमध्ये शुद्धीकरण तर झालंच नाही त्याचे जे पैसे खाल्लेत गंगाजीच्या नावाने पण त्या नदीमध्ये मोठ्या त्यावेळेस कोरोना आजारामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची प्रेता आपल्याला पाहायला मिळत होती आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी ज्यांचा अमित शहाचा उल्लेख केला आपण ते वेस्ट बेंगॉलमध्ये दिदी दिदी करत फिरत होते लोक मरत होते ही परिस्थिती या देशात त्यांचं ते प्रचारकच आहेत संघामध्ये प्रचारक एक असतो त्याचं काम काहीच नसतं त्याचं काम प्रचारच करायचं यांना आता देशाच्या जनतेने यांना प्रचारक म्हणूनच ठेवावं देश चालवण्याच्या लायकीचे नाहीत हे ते, ते सातत्यानं सांगतात आहेत आणि हे तुम्ही तुम्हीच सांगितलं त्याच्यामधलं आणि तुमचं सांगायचं तत्पर्य तसंच होतं बरं नाना आता तुम्ही म्हणताय की लोकसभेची तयारी तुमची जोरदार सुरू आहे या तयारीमध्ये वंचित तुमच्यासोबत आहे आणि कारण आणि दुसरा मुद्दा त्याला जोडून असा त्यांनी सत्तावीस जागांची तयारी केली पण अशी ही चर्चा आहे की तुम्ही म्हणजे महाविकास आघाडी त्यांना दोनच्या वर जागा द्यायला तयार नाही आहे एक बघा चर्चा आहे सत्तावीस जागेची चर्चाच आहे सा सहा पाच नाही तर सहा तारखेला त्या पद्धतीची एक मिटिंग होईल स्वतः प्रकाश आंबेडकरजी तिथे राहतील आमचा प्रयत्न आहे की जे काही बीजेपीच्या विरोधातली लोक आहेत त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढच्या निवडणुका लढल्या पाहिजेत कारण की आम्ही सुरुवातीला सांगितले की लोकशाही आणि संविधान दोन्ही धोक्यात आलेलं आहे आणि हे वाचवणं आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे की आम्ही सगळे सोबत राहिलो पाहिजे याला जोडून मुद्दा कालच्या सिल्वर ओकच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली वंचितला सोबत घेऊन आणि वंचितला सोबत न घेता अशा दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाली आपल्याला लक्षात असेल की सरकार चालली बारामातीत इथं राज्यसभेचे सदस्य शरद पवार जी आहेत सुप्रिया सुळे आहेत लोकसभेच्या सदस्या शासकीय कार्यक्रमामध्ये या लोकांना बोलवलं पाहिजे असंच आपण मान्य करतो आता प्रोटोकॉलप्रमाणे ते पत्रिका छापली गेली नाही त्यांना डावललं गेलं मग डावललं गेलं तर शरद पवार साहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं त्यांनी सांगितलं आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही पत्र देतो यांना जेवायलाच बोलवतो आणि मग ते जे कार्यक्रम जिथं होतो त्या शाळेचा अध्यक्ष मी त्यांनी बोलवलं नाही तर मी त्या कार्यक्रमात जाणार आहे ही चर्चा आमची होती जागा वाटपाचा विषय आमच्याकडे नाहीच म्हणून ते पत्रकार फिरत होतं ना परवासाहेबांचं ते त्याच्यासाठीच बोलत होत आमचं किती समन्वय हे त्याच्यातून स्पष्ट होतं वंचित सुद्धा या समन्वयामध्ये आहे वंचित सोबत म्हणजे वंचितच्या बाबत काँग्रेसचं नेमकं म्हणणं आहे मना का मनामध्ये काय मी सांगितलं ना ते सोबत राहिले पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची मनापासून अगदी मनापासून तेच सांगितलं मग ज्या वेळेला प्रकाश आंबेडकरांना एक पत्र देण्यात आलेलं होतं महाविकास आघाडीकडून आणि त्याच्यावर ते असं म्हणाले होते की याच्यावर तर नाना पटोलेंची सही आहे याच्यामध्ये राहुल गांधींची सही कुठे आहे मी सांगितलं की प्रकाश आंबेडकरजी फार मोठे आहेत त्या मोठ्या व्यक्तींनी मला बोलण्याचा त्यांना अधिकार आहे आणि मला ऐकायचं आणि त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून त्याच्या सुधार करणार हे माझी जबाबदारी आहे तर त्याला काय झालं मोठ्यांनी आपल्याला काही सांगितलं तर ऐकलं तर चुकीचं काय झालं मग आता जागा वाटपाबाबत सुद्धा त्यांचं ऐकलं जाईल ते म्हणून तर मी त्या दिवशी नाही आहे इथं मुंबईमध्ये त्या दिवशी आम्ही बाळासाहेब थोरात जाणार आमच्या त्या मीटिंगमध्ये उद्धव ठाकरे साहेब राहतील आणि शरद पवार साहेब राहतील प्रकाश आंबेडकर साहेब राहतील हे सगळे जण राहून तिथं निर्णय करतील तुम्हाला मी पक्ष संघटनेकडे पुन्हा एकदा घेऊन येतो <laughs> काँग्रेस स्थिती जर पाहायची झाली सध्या तुमच्यातला आत्मविश्वास तुमच्यातला स्वाभिमान आम्हाला इथेही दिसतोय तो सातत्यानं दिसत आलाय हीच शिस्त हा स्वाभिमान तुमच्यातल्या जुन्या जाणत्या ने नेत्यांना खपतोय का राहुल गांधींसोबतची तुमची जवळ किंवा किंबहुना त्यांच्या तुमच्यावरचा असलेला विश्वास तो कुठेतरी खपतोय का एक बघा हिला राजकारण म्हणतात कोणाशी काय खपतं आता मी तुम्हाला सांगितलं की खोक्यांचं आता भांडण विधानसभेच्या लॉबीमध्ये झालं मंत्र्यांचं आणि आमदारांचं एकदम मारपीटवर आलं तर त्याला काय म्हणावं आपण मध्ये काय चाललं तुम्हाला माहिती आहे का आता फक्त आचारसंहिता लागू द्या एकदा त्यांच्या लोकसभेच्या तिकीट वाटू द्या मग काय होतं ते अजून बघा तुम्ही फार काळजी घेता आमची घेतलीच पाहिजे माध्यम आणि काँग्रेसची काळजी घेतलीच काँग्रेस शिवाय हा देश शकत नाही आणि जी काळजी काळजी तुमचं मी स्वागतच आहे म्हणूनच हा प्रश्न आहे तुम्हाला आम्हाला नाना पटोले रस्त्यावर दिसतात म्हणजे आम्हाला जुनी काँग्रेस रस्त्यावर दिसत नव्हती मात्र मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले पोलिसांनी रस्त्यावरून उचलून नेलं होतं हे नाना पटोले आम्हाला पाहायला मिळतात मग हे शिस्त किंवा पक्ष संघटनेसाठीची नाना पटोलेंची असलेली धडपड आणि त्यामुळे हायकमांडचा बसलेला विश्वास यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस निर्माण झाली बघा मी शेतकरी आहे शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकरी करतो आजही मला ज्या अन्नदात्याचा अपमान जो सातत्यानं देशाचे प्रधानमंत्री लोकसभेतही करतात आतंकवादी म्हणतात खालिस्तानी म्हणतात आंदोलनजीवी म्हणतात आणि फक्त मैदानात आलेत की सांगतात की भाषणातून मी शेतकऱ्यासाठीच आमचं सरकार चालतं आपण पाहिलं असेल परवा यवतमाळमध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी शेतकऱ्यांनी बॅनर लावलेत की तुम्हीच सांगितलं होतं की तुमचे उत्पादन दोन पट करू तुमच्या फसलला पट भाव देऊ स्वामी नतन समितीची शिफारस हा खोटाडा नरेंद्र मोदी अशा पद्धतीचं बॅनर शेतकऱ्यांनी लिहिलेत ले, महागाईच्या बद्दल महिलांनी लिहिलेत आखरी मी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी सामान्य परिवारातलं आमच्याकडात कोणी ग्रामपंचायतचा पण मेंबर आमच्या घरी झालेला नाही माझ्या आणि मी काही राजकीय कुटुंबातला नाही आणि मी राजकारणासाठी नाही आलो मी समाजकारणासाठी मी राजकारणात आलो जी जबाबदारी मला मिळते मी अकरा महिन्याचा विधानसभेचा अध्यक्ष होतो त्याच्यातही मी महत्त्वपूर्ण ठराव सरकारला कोरोनाचा काळ होता ते करायला लावले जातीने या जनगणनेचा एक ठराव विधानसभेमध्ये सुमोठो मी मांडला की विधानसभा अध्यक्ष ठराव मांडू शकतो हे देशामध्ये एक मॅसेज आम्ही दिला दुसरं चीफ सेक्रेटरी आमदारांची कामं तिथं ऐकली जात नाही तहसीलदार ऐकत नाही थानेदार ऐकत नाही एस पी ऐकत नाही कलेक्टर ऐकत नाही प्रश्नाचं उत्तर शासनाकडून येत म्हणजे सरकार मंत्रालयातून येत नाही अशा पद्धती तुम्ही चीफ सेक्रेटरीला दारात उभा ठेवलं सांगायचं तात्पर्य असं की अखरी मला जो रोल मिळतो त्या रोलला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आखरी समाज आपल्याकडे समजा एका आशेने बघत असेल तर त्या आशा पूर्ण करणं एक लोकप्रतिनिधी म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे मी शेती करतो तो उत्तम शेती करतो कारण माझा तो काम आहे आखरी ज्या याच्यात मी काम करेल त्या कामाला त्या खुर्चीला न्याय देणं हे माझं काम आहे मी आज प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि माझं दायित्व आहे की काँग्रेस तळागळामध्ये काँग्रेसचा विचार पुन्हा रुजवायचा आणि काँग्रेसला मुख्य प्रवाहात आणून सत्तेत आणून लोकांना न्याय द्यायचं ही माझी भूमिका आहे त्यासाठी मला दिवस रात्र काम करावं लागतं तर मी केलं नरेंद्र मोदींचा उल्लेख आता तुमच्याकडून झाला म्हणजे नाना पटोले इतके बेधडक आणि डॅशिंग आहेत की मोदींना देखील मी मारू शकतो असे एकदा नाना पटोले म्हणले होते मी नाही म्हणालो ते गुंड मोदीचं प्रकरण आता मिटलंय का मी म्हणालोच ना मी बोललो मी त्या मोदींना म्हणालो होतो जो गाव मोदी होता जो दारू विकतो चोरीनं त्यांनी आपली बायको त्याची बाहेर गेलेली आहे आणि म्हणून त्याची बायको बाहेर गेली म्हणून गावातल्या लोकांनी त्याचं नाव मोदी ठेवलं दारूच्या याच्यामध्ये दारूच्या याच्यामध्ये त्याला पकडलं गेलं तर त्यांनी त्याचं नावच पोलिसांच्या याच्यामध्ये मोदी सांगितलेलं आहे रेकॉर्डला पोलिसच्या मोदी नाव आहे मी काही त्याचं टोपन नाव आहे किंवा मी काही त्याला असं म्हटलं तो त्या भागामध्ये ज्या भागात माझा मी तिथं दौऱ्यात होतो त्याच भागात तो राहत होता आणि त्या भागातल्या लोकांनी मला तक्रारी केल्या तर मी स्वाभाविक आहे लोकांना समजवण्यासाठी की बाबा तुम्ही घाबरू नका त्याला आपण मारू शकतो त्याला समजवू शकतो असं मी म्हणालो तर यांनी त्याचा गैर कारण की आता तर काय आम्ही काय नरेंद्र मोदी म्हणजे आता भाजपसाठी फारच मोठे दैवत आहेत ते कुठले आता ते राम मंदिराच्या जागी आता पुढच्या काळात त्यांचंही मंदिर बनवतील ते त्याच्यात काही शंका नाही बनवलं त्यांचं काय कोणाला कोणाला देव मानायचं त्यांचा अधिकार आहे मी काही कोणाच्या अधिकाराबद्दल त्याच्यामध्ये हे जाणार पण त्याचा विप्र्यास केला आणि विप्रयास करून त्या लोकांनी ज्या पद्धतीनं पूर्ण राज्यामध्ये माझा मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला मग का चुप राहिले तो गावगुंडा मोदी जेव्हा बाहेर आला त्यावेळेस गावगुंड्याचं समर्थन करायला पाहिजे ना त्या मोदीचं गावगुंड्याचं का नाही केलं मग यांनी मोदी समर्थक जेवढे आहेत तेवढेच मोदी विरोधक सुद्धा आहेत असं तुमचं मी कुठे म्हणालो असं तुमचं म्हणणं आहे मी गावगुंडा मोदीचं म्हटलं जसं राम मंदिर उभारलं जाईल तसं उद्या मोदींचंही मंदिर उभारलं 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 ला कुठेतरी उभारलं म्हणतात ना ते आपण तुमच्या ऐकत होतो पण मग पटोलेजी देश पातळीवर काँग्रेसची स्थिती नेमकी आता सध्या जर आम्ही पाहिली तर पंजाबमध्ये फरफट होती पंजाबमध्ये आम आदमी पक्ष इथे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी अवघ्या दोन जागा ज्या आहेत देऊ करतात तर हे असं का होत आहे उतार चढाव ह्या सगळ्यात पक्षात लागलेला आहे दोन खासदारांचा पक्ष आज सत्तेत आहे आम्ही चारशेच्या वर जागा काँग्रेसला तिच्या काळात त्याच्या पहिले अनेकदा मिळालेल्या आहेत कधी आम्ही एवढा गमंड केला नाही ठीक आहे काही चुका आमच्या झाल्या असतील त्या चुकामुळे आम्ही माग आलो हे उतार चढाव राजकारणात राहतात पण तुम्हाला मी मगायची सांगितलं की या निवडणुकीमध्ये जे काही निकाल येतील ते निकाल हे इंडिया अलायन्सच्या बाजूने येतील आणि इंडिया अलायनच्या बाजूने येतील जे काही हे चारशेच्या घोषणा करू की कुठल्याही घोषणा करू या घोषणा चालणार नाहीत लोकांचा मानस एकदम क्लिअर आहे आपण पाहिलं की इंडिया अलायन्स टिकणार नाही जो आता विखरलेला आहे अशाही मधल्या काळात आल्या आपण पाहिलं की इंडिया अलायन्सचे सगळे घटक पुन्हा पुन्हा आपल्या आपल्या राज्यामध्ये त्यांनी आपलं अलायन्स क्लिअर करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे दोन मिळा की चार मिळाल्या की कुठं आम्हाला जास्त मिळाल्या हा प्रश्न नाही आहे आज काँग्रेसची भूमिका जी स्पष्ट आहे ती आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी ते आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून सुरुवातीलाच तुमचे प्रश्न मी पाहिले नव्हते आणि मला माहित होतं तुम्ही म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की हा जो भाग आमच्यासाठी आहे हे काँग्रेसच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळालं या देशाच्या जनतेमुळे मिळालं हे सत्तेत असलेल्या लोकांच्यामुळे नाही त्यामुळे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे देश स्वातंत्र्य आणि देशाचं संविधान लोकशाही टिकवणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे सत्ता असेल तर इंद्र सोनियाजी एकदा नाही दोनदा देशाच्या प्रधानमंत्री झाल्यात झाल्या असत्या नाही केल्यात त्यांनी एका अर्थतज्ञाला डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना दोनदा देशाचा प्रधानमंत्री केला त्यामुळे आहे सत्ता हा विषय आज नाही पहिले देश महत्त्वाचा आहे आणि देशाची लढाई आमच्यासाठी महत्वाची आहे नाना तुम्ही सांगितलं की आचारसंहिता लागू द्या म्हणजे एक प्रकारे इशाराच दिलाय आणि तुम्ही मागे म्हणला होता की आता लवकरच इनकमिंग देखील सुरू होईल पण आम्हाला तर आउटगोईंगच दिसत सध्या तरी ते इनकमिंग कधी सुरू होणार आणि दुसरा मुद्दा प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही हमी देता का की आताची जी काँग्रेस आहे ती विधानसभा किंवा विधानसभेनंतर देखील एक संघ राही बघ प्रलोभन किती चाललेले आहेत तुम्हाला लक्षात असेल आता बजेटमध्येच प्रलोभन दिलेत ना म्हणजे मला तर मी आता इतके वर्ष आमदार खासदार म्हणून काम करतो आहे आम्ही जेव्हा पुरवणी मागण्या ज्याला आपण म्हणतो या मागण्या मुश्किलनं दहा हजार कोटीच्या जोपर्यंत जायच्या कमी यायच्या तीन साडेतीन हजार अशा मी पाहिल्यात आता तर पंच्याहत्तर हजार कोटीच्या मागण्या येतात ऐंशी हजार कोटीच्या मागण्या येतात आणि कंटिन्यू येतात जेवढं अधिवेशन त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी डिमांड आपल्याला पाहायला मिळतं या सरकारचा दिवाळ निघाल्या आठ लाख कोटीचं कर्ज या देश राज्यावर या लोकांनी करून ठेवलेलं आहे आणि वन ट्रिलियन डॉलरचं आम्ही इकॉनॉमी उभी करू असं सांगणारे ही लोकं आत्ता एक लाख कोटीचं बजेट आत्ता त्यांनी परवा अंतरिम बजेट जाहीर केलं आणि जेव्हा अंतिम बजेट जेव्हा हे करतील त्यावेळेस अजून किती तुटी कोटीचा हे तूट दाखवतील मला माहिती नाही कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतात परवा पण पर मी भाषणामध्ये बोललो राज्याच्या प्रत्येक जनतेवर कर्ज लादण्याचं काम आणि आपली पाठ ठुपटून आपल्याला मोठं दाखवायचं आणि फक्त जाहिरातीच्या भरोशावर आम्ही हे करतो आहे ते करतो कोणाच्याच हातात काही नाही निवडणुकीच्या वेळेस साड्या वाटायच्या तेही बजेटमध्ये प्रोजेन करून ठेवलेलं हो आहे आतापर्यंत वाटायचं वाटायचं होतं ना तुमच्या हातात सत्ता होती तुम्ही वाटाय ना आता निवडणुकीच्या तोंडावर वाटताय तुम्ही तर तुम्हाला वाटतं की साड्या आठल्या म्हणजे आम्ही जिंकून जाऊ त्या साड्यामध्येही भ्रष्टाचार करतील आनंदसीता भ्रष्टाचार करतात त्याच्यातही भ्रष्टाचार म्हणजे बहिणीला साडी देत असताना सा त्याच्यातही पैसे खातील अशी परिस्थिती आज आहे अजित पवारांनी हे बजेट जे आहे ते सादर केलेलं आहे या बजेटवर प्रभाव नेमका कुणाचा आहे असं तुम्हाला वाटत प्रभाव त्यांचाच राहणार आहे कारण की सरकार तीन लोकांचं आहे तिघे जण किती उपसायचं त्याचा प्रमाण ठरवतात पण जनतेच्या हिताचं बजेट नव्हतं जनतेच्या अहिताचं बजेट होत एवढंच आपण म्हणू आणि आता तुम्ही सांगितलं की बजेटमधून देखील प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न केला गेला साखर या, या प्रलोभनांना काँग्रेसचे अन्य काही नेते अद्यापही बळू पडू शकतात का दुसरा मुद्दा असा की तुम्ही म्हणताय की जनतेच्या मनामध्ये काँग्रेसचा विचार आहे मात्र नेत्यांमध्ये तो दिसत नाहीये का आम्हाला कारण का नेते सोडून जायत म्हणजे जाणं चाललंच आहे मग नेत्यां जनतेमध्ये विश्वास असला किंवा विचार असला तरी नेत्यांमध्ये तो उरलाय का मी आपल्याला तुम्हालाच प्रश्न विचारतो भोपाळमध्ये नरेंद्र मोदीजीने भाषण केलं बहिनो भाई सत्तर हजार करोड का भ्रष्टाचार इन लोगों ने इरिगेशन में किया एन सी पी ने राष्ट्रवादी काँग्रेस ने और बँक में अलग भ्रष्टाचार किया ऐसे भ्रष्टाचारी लोक आहे किती दिवसात गेले गेले? ते गेलेत तिकडे अजित पवार आपले लोक घेऊन बरोबर आठ दिवसात गेले मग आपण पाहिलं की श्वेत पत्रिका आणली केंद्र सरकारने युपीए सरकारची आमच्या युपीए सरकारची श्वेत पत्रिका आली त्याच्यात आदर्श घोटाळ्याचा स्पेशली उल्लेख प्रधानमंत्रीजीने केला बॅनो भाईओ आदर्श घोटाळा कैसा आहे आदर्श घोटाळा क्या आहे विधवा हमारे फौजियो की महिलाओ की जमीन लोगों ने खाई को आदर्श घोटाला तो कितक्या दिवशी गेला तो दुसऱ्या दिवशी गेले काय म्हणत सांगतो ना मी तुम्हाला ते आता हे तर जग जैर आहे लपलेलं आहे का तुम्ही मला त्या कटगऱ्यात उभं करता म्हणून मी तुम्हाला सांगतो की काय चाललेलं आहे देश बघताय ना राज्य बघताय राज्याची जनता हे आंधळी नाही आहे लोकांना कळतंय आणि आता तर जशी निवडणुका जाहीर झाल्या त्यांचे जे चार कार्यकर्ते आहेत आता एक एक कार्यकर्ता अजून वाढवला राज्य सरकारने ईडी सी बी आय इन्कम टॅक्स हे दिल्लीतले आणि एस आय टी आता नवीनच स्पीकरनी जाहीर करावी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायची होती ना एस आय टी सरकारकडून गेले पण स्पीकरनी जाहीर केलं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं एका आमदाराने भाजपच्यानी प्रश्न उपस्थित करायचा आणि विधानसभा अध्यक्षांनी सांगायचं की एस आय टी करा, करा। जरांगे पाटलांवर आता आम्ही जे वारंवार सांगतो आहे की मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलाचं आणि मुख्यमंत्र्याचं बोलणं नेमकं काय झालं हे जाहीर करावं त्याला एक एकनाथ शिंदेला कळायला कारण नाही त्याला भी वाल्यांनी घेऊन ठेवलेलं आहे पण ते काही बोलू शकणार नाही ना त्यांचाही तोच प्रॉब्लेम आहे हे जे कार्यकर्ते जे सक्रिय झालेत आता बीजेपीचे केंद्रीय तपास यंत्रणा राज्य तपास यंत्रणा यामुळे आता फार गोंधळ आहे त्याच्यामुळे आमच्या माती फुडू नका लोकांना समजतं सगळं आणि तुम्हालाही समजतं पण तुम्ही आम्हाला घेरायचं म्हणून घेरायचं असेल तर तो तो भाग होऊ शकतं पण आम्ही घेरणार नाही आम्ही एकदम आमचं काम प्रामाणिक आहे आम्हाला काही त्याची अडचण नाही आणि एकदम स्पष्ट आहे जनता ही काँग्रेस आणि आमच्या महाविकास आघाडी बरोबर आहे ते तुम्हाला निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल मनोज जरांगेंचा विषय निघाला काल जागा वाटपाच्या चर्चेमध्ये वंचितने मनोज जरांगेंना जालन्यातून उभा करा असं म्हटलेलं आहे त्याला स्वाभिमानीने आत्ता पाठिंबा देखील दिला आहे महाविकास आघाडी म्हणजे शरदचंद्र पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांचं मत काय मला सांगितलंय सा की पाच नाही तर सहा मीटिंग होईल त्याच्यामध्ये चर्चा होईल सरंगे पाटलांचा विषय निघालेला म्हणूनच पुढचा प्रश्न मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण तर दिलेलं आहे आता मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की विरोधक असं म्हणतात की हे आरक्षण जे आहे ते कोर्टामध्ये टिकणार नाही जर टिकणार नाही तर ते विरोधकांनी सिद्ध करावं महाविकास आघाडी ते सिद्ध करू शकतं मला एक सिम्पल सांगतो तुम्हाला एक साध सांगतो फार्मुला त्यांना बोलायला आता निवडणूक आहेत म्हणून यांना एवढीच हिंमत होती तर यांचं ईडीचं आणि येड्याचं सरकार आल्यानंतर तातडीने का नाही आणलं यांचं निर्गुढ आयोग का पळाले त्याचं उत्तर का देऊ शकत नाही हे लोक शुक्रिया आयोग आणि गायकवाड आयोग जे फडणवीसाच्या वेळेस गायकवाड आयोग झाला तुम्ही पाहिलं की गायकवाड आयोगाने सांगितलं की तीस टक्के मराठा महाराष्ट्रात आहे मग आता शुक्र आयोगाने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस टक्केच मराठा आहे दोन टक्के मराठा त्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये अठरामध्ये तीस टक्का होते तर मग आत्ता शुक्र आयोगाला आता किती वर्ष झाली आता चोवीसमध्ये आपण आलो पाच वर्ष झाली पाच वर्षामध्ये मराठी संख्या वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे होती जे सुप्रीम कोर्टाने जे काही पाच मुद्दे या ठिकाणी कुठल्या समाजाला काय आरक्षणाची पद्धत आहे ते देण्याच्या बाबतचं ट्रिपल टेस्ट आणि ह्या सगळ्या या सगळ्या या गोष्टीचा यांनी अवलंब नाही केला निवडणुकीच्या के तोंडावर या पद्धतीचं काहीतरी आपण करायचं आणि मग कसं निवडणूक पार करायची आणि मग पाच वर्ष बमलू दे ना धनगर समाजाचं काय केलं आपल्याला माहिती आहे दहा वर्ष या समाजाची मतं या भाजपने घेतली आणि परवा हायकोर्टामध्ये त्यांची जेव्हा केस आली आणि त्यांच्या विरोधात कोण होत तर या आर एस एस जे वनवासी कल्याण योजना चालवते ती वनवासी कल्याण त्या धनगरांच्या विरोधात उभी झाली आणि त्यांनी काय केलं यांचे ऍडव्होकेट जनरल सरकारचे सराफ आता आहे मागच्या वेळेस तर ते कुंभकोणी होते आता सराफ आहेत त्यांनी सांगितलं की आदिवासी मध्ये कुठली जात समावेश करायचे त्याच्या अध्यक्ष देशाच्या राष्ट्रपती असतात त्याला एक प्रोसिजर आहे आणि जी संविधानिक समिती जी आदिवासी रिसर्च कमिटी जी महाराष्ट्रातली आहे प्रत्येक राज्यात आहे या कमिटीच्या माध्यमातून ही आम्हाला कास्ट तिची शिफारस पाहिजे तेव्हा मी सही करेल मान्य हायकोर्टाने नाकारलं डि ती केस डिसमिस करून टाकली आणि अपीलमध्ये कोण गेलं वनवासी कल्याण घोषणा कोणी केली फडणवीसांनी घोषणा केली की मी तासात तीन महिन्यामध्ये तासात नाही तीन महिन्यामध्ये धनगरांना आरक्षण देतो मराठ्यांना आरक्षण देतो परवा विरोधी पक्ष नेते होते सांगत होते की ओबीसीना राजकीय आरक्षण मी तीन दिवसात आणून देणार आता तर सरकार जायची वेळ आली ओबीसीचं आरक्षण आलं नाही निवडणुका थांबल्यात काय खोटाडे लोक आहे ओ तुम्ही एका पदावर बसलेले आहात बोलायचं तर प्रामाणिक बोला जे असेल ते बोला ना जे होते ते सांगा ना ते सांगणार नाही खोट बोलायचं मतं घ्यायची आणि मग लोकांना फिरवत राहायचं आणि लाठीचार्ज करायचं आणि त्यांच्यावर एसआयटी लावायची आता पहिले मी तुम्हाला सांगतो देशामध्ये दे पहिली असे घटना असेल की मोर्चा करणाऱ्या लोकांना एसआयटी आता तिकडे एक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर याला एम एस पीच्या कायद्यासाठी अडून बसलेले आहेत सरकारने कायदा करावा त्यांचे पासपोर्ट जप्ती करून टाकले त्यांना सांगितले की आता तुम्हाला देशाच्या बाहेर जाता येणार नाही त्यांच्या गुन्हे दाखल करा त्यांना खिडे गाळून ठेवले तुम्ही दिल्लीत यायचं नाही काय चाललं काय आणि परवा हायकोर्टाने तेच सांगितलं की आंदोलन करायचा अधिकार सगळ्यांना आहे त्यांनी त्या नियमामध्ये बसून आंदोलन केलं पाहिजे हे सरकार म्हणतो की तुम्हाला आंदोलनच करता येत नाही परवानगीच ना करून टाकल्यात म्हणजे लोकशाही यांना मान्य नाही का हा पण प्रश्न आहे त्यामुळे या, या सगळ्या प्रश्नावर गांभीर्याने चौथा स्तंभाने लक्ष घातलं पाहिजे असं आमचं मत तुमच्याबद्दल आहे नक्कीच ना, ना शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाट होती आता मोदी गॅरंटी आहे <laughs> गॅरंटी तर आमची होती आमची गॅरंटी चोरली पण ही गॅरंटी फसवी आहे मोदी फसवी गॅरंटी असं म्हटलं तर ता त्याला ता फसवी शब्द लावा दोन हजार चौदा मध्ये फसवलं दोन हजार एकोणीस मध्ये फसवलं आता पुन्हा गॅरंटीच्या नावाने पुन्हा लोकांना फसवायला निघाला म्हणून फसवी गॅरंटी हा शब्द त्याच्यामध्ये वापरला पाहिजे आम्ही आमच्या नेते राहुल गांधीजींनी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलं की आम्ही एम एस पीचा कायदा देऊ आम्ही आणू आणि एम एस पी देऊ यांच्यात जो सरकार आहे का नाही करत आहे स्वामीनाथन समितीला मान्य केलंच नाही स्वामीनाथनजीला यांनी भारतरत्न पुरस्कार दिला त्याचं स्वागतच केलं आम्ही पण त्याच्या मुलींनी ऑब्जेक्शन घेतलं की मला जे माझ्या वडिलाची इच्छा होती ते पूर्ण करा नाही त्याच्यापेक्षा ते मोठं आहे या देशाचा शेतकरी या देशाचा अन्नदाता याला न्याय मिळावा ही माझ्या वडिलांनी लढाई केली दोन दिवसामध्ये जो रिपोर्ट त्यांच्या केंद्र सरकारच्या वेबसाईटला होता तो त्यांनी हटवूनच टाकला किती शेतकऱ्यांचा राग आहे भाजपला आणि ह्या हे सगळे त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना अन्नदात्याच्या बद्दलचा राग एवढा मोठा यांना महागात पडणार आहे मोदी गॅरंटी चालणार नाही असं थोडक्यात आहे मी तुम्हाला फसवा शब्द लावा पहिले गॅरंटी नाही मग आता काँग्रेसची गॅरंटी जनतेला काय असेल या मंचावरून तुम्ही काय सांगाल बघा दोन गोष्टी आहेत मी मागच्या अधिवेशनाने काल पण मी बजेटवर बोलत असताना सांगितलं की आज हॉस्पिटलमध्ये जात असताना लोक सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात शासकीय हॉस्पिटल हे हॉस्पिटल नाही राहिले आता हे कत्तलखाने झालेत तिथं माणसं मारायची व्यवस्था केली गेलेली आहे दीड टक्के बजेट महाराष्ट्राच्या सरकारचं आहे त्याला आम्ही सांगितलं पंधरा टक्के करा ना तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने जी योजना चालवताय ज्या मग हार्ट असेल कॅन्सर असेल किंवा मोठ्या काही आजार असतील त्याच्यामध्ये मोठा पैसा लागतो ते हो, सरकार देतं दोन लाखापर्यंत राजस्थानमध्ये आम्ही आरोग्याचा कायदा आणला पंचवीस पंचवीस लाखापर्यंत कुठलाही पेशंट असेल कुठलाही काय असेल अनेकांचे जीव वाचवले अ आरोग्य आणि शिक्षण हे आमचं पहिलं अधिकार आहे पण पन भाजपने तो अधिकार काढूनच टाकला शिक्षणाच्या शाळा बंद करायला निघाल्यात मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे माझ्या गावात शाळा नसती आपल्यासारखे असंख्य लोक असतील गावातून आलेलं असल आपण शहरात असाल तर तुम्हाला ठीक आहे तुम्ही तर आम्ही तर ता गावात होतो आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो माझे वडील शिकलेत जिल्हा परिषद शाळा बंद करायला निघालेत हे लोक एक लाखाच्या सव्वा लाखाच्या वर शिक्षकाची पदं खाली आहेत हे आता म्हणतात की आम्ही भरती करतो आता आच्चारसंहिता लागले की थांबलं पुन्हा मग पुढच्या आचारसंहिता ते थांबलं कारण की दोन हजार चौदा ते एकोणीस फडणवीस सरकारचं महाराष्ट्रात होतं त्यावेळेस हे सांगत होते की आम्ही जम्बो भरती करणार आहोत मेघा भरती जम्बो नाही मेघा शब्द त्यांचे फार मोठे मोठे असतात आणि पोर्टलचं नाव तर फारच त्यांचं डेंजर असतं पवित्र पोर्टल हे आता <laughs> आदर्श झालेत आता हे आमचा आदर्श तिकडे घेऊन गेलेत आणि आता हे पवित्र पोर्टल हे पवित्र पोर्टलच्या नावाने किती तरुणांना लुटलं या लोकांनी महाराष्ट्रात आताही लुटणं चालूच आहे मी काल विषय काढला त्यांना सांगितलं की तुम्ही टाटा कंपनीकडून परीक्षा घेता असं सांगताय टी एस शब्द वापरतात ते लोक तर मी तो त्यांना सांगितलं की त्यांच्याजवळ नाही आहे स्ट्रक्चर महाराष्ट्रात गाईच्या कोठ्यामध्ये तुम्ही परीक्षा घेतायत पेटवारीचे पेपर फुटतात आहेत हे व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रामध्ये या नोकरभरतीच्या माध्यमातून होते आहे पण सरकारला काही नाही पुरावा द्या तो पुरावा दिला पुरावा देऊन सुद्धा सरकार ऐकायला तयार नाही आणि जे मुलं मुली सिलेक्ट झालेत त्यांना ऑर्डर द्यायला तयार नाही एम पी एस सीमध्ये तीच झालत आहे पोलीस भरतीमध्ये सुद्धा तीच झालत आहे सब इन्स्पेक्टरच्या परीक्षा पास झालेल्या मुलं मुली ते रोज मंत्र्याच्या मागं फिरतात चेष्टा तरुणांच्या चेष्टा तुम्हाला करायचा अधिकार काय दिला मी तुम्हाला सांगतो की आमचं सा व्हिजन एकदम क्लिअर आहे आरोग्य व्यवस्था त्याला बजेट प्रयोजन आम्ही करू आणि आरोग्याचा कायदा हा महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार महाराष्ट्रात कारण की आता विधानसभेच्या निवडणुका नाहीत पण मी तुम्हाला सांगतो की आमचं सा आहे दिल्लीमध्ये सुद्धा आमचं सरकार आलं तर आम्ही त्या पद्धतीची व्यवस्था केली गेली पाहिजे देशामध्ये लागू झालं पाहिजे ही भूमिका आहे शिक्षणाचं कारण की मन डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सा सरकार असताना शिक्षणाचा कायदा त्यांनी आणला त्याची अंमलबजावणी चालू झाली ज्या गावात शाळा तुटलेल्या होत्या कारण की जीर्ण झालेल्या जिल्हा परिषदाजवळ पैसे नाही नगरपालिकेजवळ पैसे नाही शासनाजवळ राज्यात केंद्र सरकारने सर्व शिक्षण मोहिमेच्या माध्यमातून नवीन इमारती उभ्या केल्यात व्यवस्था उभ्या केल्यात शिक्षकांच्या भरत्या केल्यात सगळं केलं आणि हे यांनी सगळं स्ट्रक्चर बंद करून टाकलं आखरी शिक्षण आणि आरोग्य आणि शेतीवर आधारित उद्योग राहुलजीने अनेकदा ते विजन मांडलेलं आहे कारण की आज महाराष्ट्रामध्ये जसं आपण पाहतो आहे की समृद्धी मार्ग प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की आता या राज्याची समृद्धी होणार आहे समृद्धी कोणाची झाली काही आय एस अधिकाऱ्यांची झाली काही बांधकाम विभागाच्या अधिकारी काही नेत्यांची झाली ते पुरावे आहेत आता ते सगळं आता सरकार का झालं सरकार सरकार आता या सरकारमध्ये काय व्हायचं ते पाहू पण आमचं सरकार आणलं तर मी या समृद्धी मार्गाचा तर बरोबर मी व्यवस्था करणार आहे समृद्धी कोणाची झाली कारण की तिथं लोकांची समृद्धी नाही झाली अनेकांचा जीव दर रोज दररोज मी महिन्यांना नाही म्हणत अनेकांचा जीव त्या ठिकाणी चालला अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आता अजून सरकार काहीतरी ते एक्सटेंड होऊ नये त्याच्यासाठी काही एक योजना चारशे पाचशे कोटी रुपये त्याला खर्च येणार असं सांगतात आहे पण त्याचं इस्टिमेटच यांनी पंधराशे कोटीचं बनवलं म्हणजे एक हजार कोटी कसं खाता येईल त्याच्यावरची व्यवस्था यांची सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन आमचा मुद्दा असा आहे की आज अनेक भागामध्ये शेतीला पाणी नाही आहे हे घोषणा करतात आहेत फडणवीस सरकार या सरकारमध्ये घोषणा झाली आता याही सरकारमध्ये घोषणा करतात आम्ही नदी जोडो करणार आम्ही सगळ्या राज्यामध्ये पाण्याची व्यवस्था करणार बारमाई व्यवस्था करू घोषणा करतात आहे आखरी आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या मागचं जे मूळ कारण आहे त्याला शेतीला बारमाई पाणी नाही विद्युत तर देतच नाही हे लोक मी परवा पण फडणवीसांना ऊर्जा मंत्री त्यांना प्रश्न केला ते म्हणले आता आम्ही पुन्हा त्या मंडळाकडे जातो आहे त्यांच्याशी परवानगी घेतो आहे म्हटलं तुम्ही पैसे द्या ना राज्याचा तो। तो लॉस सहन करा ना उद्योगपत्यांना जसं तुम्ही विद्युत दरामध्ये त्यांना सबसिडी देतात आणि उद्योगपत्यांचं माफ करायला मोदी सरकार आणि तुमचा पाठबाळ आहे तर मग शेतकऱ्यांसाठी तरी पैसे द्या ना तुम्ही जीएसटी घेतात आता तर आम्ही सगळे टॅक्सपेयर आहोत पहिले विशिष्ट लोक टॅक्सपेअर राहायचे आज तर सगळे लोक जीएसटी मध्ये सगळे टॅक्स पेअर झालेत मग तुम्ही जसं उद्योगपत्यांकडून टॅक्स घेतो म्हणून आम्ही त्यांना मदत करतो मग आम्ही पण टॅक्स देतो आणि सगळ्यात मोठा वर्ग हा शेतकरी आहे बरोबर मग त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या व्यवस्थेसाठी त्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत पण हे करू शकत नाही आम्ही करणार त्याच्यातलं आमचं धोरण राहणार शेतीवर उद्योग उभ केल्यानंतर त्याचे परिणाम आम्ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शेतकऱ्यांना पण पैसे दोन पैसे जास्त मिळणार आणि दुसरं महत्वाचं की जितक्या जागा महाराष्ट्रामध्ये शासकीय आणि निमशक्ती खाली आहेत हे सगळे पदं भरली जातील आणि उद्योगाची चालना कारण की आज आमच्या राज्यातले उद्योग जे आम्ही आणलेले होते ते उद्योग सगळे गुजरातमध्ये पाठवण्याचं काम ह्या सरकारने केलं याच्यापेक्षा चांगले उद्योग महाराष्ट्रामध्ये उभे करून ज्या महाराष्ट्राचं गतवैभव औद्योगिक जे होतं ते पुन्हा आणायचं त्याच पर्यावरणाचा हो कुठलाही हो धोका निर्माण होणार नाही ना, याची काळजी घेतली जाईल आणि आपण पाहिजे देहू आळंदी वगैरे ह्या सगळ्या भागामध्ये पहा जिथं जिथं उद्योग जे आहेत त्या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात तिथलं पाणी आणि प्रदूषण सगळं मोठ्या प्रमाणात आहे हो। या सगळ्या गोष्टीची सुधारणा करण्याची गरज आहे कारण की अखेर उद्योग आणले तर उद्योगही ते आपल्या पर्यावरणाला धोका निर्माण करणार नाही मान जीवन असो की जीव असो या सगळ्यांचं रक्षण करणं ही, ही सरकारची जबाबदारी असते आणि म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थेचं पालन त्या ठिकाणी प्रॉपरली केलं जाईल गरिबांचा जो विश्व आहे आज आपण पाहतो की दीडशे रुपयाचं महिन्याचं धान्य केंद्र सरकार ऐंशी कोटी लोकांना देते असं केंद्र सरकार जाहीर करत दीडशे रुपयाचं महिन्याचं त्याचा जे आहे तांदूळ गव्हाचा भाव तेच येतं कधी मका कधी तांदूळ आमच्या काळामध्ये आम्ही रॉकेलचं तेल द्यायचो रवा द्यायचा साखर द्यायचो खायचं तेल द्यायचं डाळला द्यायचो तो हे सगळं त्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आम्ही त्या गरीब माणसाला द्यायचं आणि कमी दरात द्यायचं फुकट हा शब्द वापरायचं नाही आम्ही काही वेळेस द्यायचं पण पण त्याच्या त्याला ते हे सगळं द्यायचंच पण कमी याच्यामध्ये म्हणजे रास्त भावात पण त्याला दुकानाचं नावच आपलं रास्त धान्य दुकान असं त्याला शब्द दिला होता आम्ही काँग्रेसच्या काळामध्ये आता त्यांनी कंट्रोल शब्द वापरलेला आहे कंट्रोल आहे त्यांचा मुख्यमंत्री सांगत होते असं कंट्रोल काय काय असं करत होते स्ट्राईक तर तसं हे कंट्रोल करून ठेवलेलं आहे आणि म्हणून पुन्हा ते रास्त म्हणजे गरिबांसाठी जे असेल आणि त्याच्या हाताला काम बरोबर आज मिनिमम अडीचशे रुपये म्हणजे आपले जे वेजेस आहेत आज रोज एक माझ काम करणाऱ्या माणसाला जे पैसे मिळाले पाहिजे अडीचशे रुपये कमीत कमी मिळाले पाहिजे आज यांनी कामच गायब करून टाकलं त्यांच्या हातातून का भिकारी बनवायला लोक निघालेत काही लोक काम द्यायचं नाही त्याच्या हाताला प्रत्येकाच्या हाताला काम देणं हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा राहील कारण की ही सगळं मॅन पॉवर अशी बनवता येणार नाही त्याला त्याला रोजगाराच्या माध्यमातून त्याला उभं त्यालाही त्याच्या पायावर उभा येतात फुकट हा इशू जीवनातून कसं संपवता येईल त्याला स्वतःच्या पायावर कसं उभं होता येईल हा संकल्प त्याच्यामधला आमचा राहील असे अनेक विषय घेऊन हा महाराष्ट्र शाहू फुले फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्या ताकदीनं उभा करायचा संकल्प आमचा आहे नक्कीच तुम्ही संकल्प या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे आणि आता काँग्रेसला गतवैभव प्राप्त होत का हे आता निवडणुकांमधूनच चित्र जे आहे ते स्पष्ट होईल नक्कीच ना तुम्ही टी व्ही नाईन मराठीच्या लोकसभेच्या महासंग्रामात सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू